कलावर स्पष्ट होईल की होय या देशात लोकशाही आहे, स्वातंत्र्य आहे, न्याय व्यवस्था आहे. निकाला अगोदर बोलणं म्हणजे मूर्खपणा असं फडणवीस म्हणाले. तुम्हाला तेच बोलतायत, तेच अनेक दिवस बोलतायत. आम्हाला चिंता करण्याचं कारण नाही, निकाल आमच्या बाजूने लागेल. हा मूर्खपणा कोण करत आहे? आता जर त्यांना बुद्धी सुचली असेल तर बहुतेक त्यांना सत्याची जाणीव झाली असेल. बरं का? किंबहुना ते आणि ज्यांना त्यांनी मांडीवर घेतलं आहे ते मूर्ख सगळे. ते मूर्खच बोलतायत निकाल आमच्या बाजूने लागेल, सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे असं बोलणं, हा ते निकाल आमच्या बाजूने लागेल. हे सामान सकाळी महाविकास निकालानंतर महाविकास आघाडीतील अनेक आमदार आमच्याकडे संपर्क, बघूया काय होत आहे, ते काय होत आहे तेव्हा पाहू ना आपण. कोण कुठे जात आहे, ह्यानाच पाताळात गाडलं जात आहे. हे निकाल आल्यावर ते आता तासाभरात कळेल तुम्हाला. ट्विट किया आहे स्पीकर की बात काम ना मराठी साहेब जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आल्याचं समजतं. त्याच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते बोलतात. सर काल संजय सर त्याची ज्या पद्धतीने बोलवली त्या पद्धतीने असं वाटतं एक आत्मविश्वास आहे सत्ताधाऱ्यांना. तेच तर म्हणतोय, देवेंद्र फडणवीस म्हणतात ना निकालानंतर निकालाच्या आधी बोलणं मूर्खपणा आहे. त्याने या मूर्खांना आवरायला पाहिजे. मग बोलिए, मैंने ये कहा है कि जो निर्णय लिया था, जो 16 विधायक थे उनके पत्रात डिस्क्वालिफिकेशन के बारे में, उस वक्त विधानसभा अध्यक्ष के चेयर पर मिस्टर झिरवळ बैठे थे, उसने डिस्क्वालीफाई किया है. तो अगर ये फिर एक बार विधानसभा अध्यक्ष के पास निर्णय जाना है तो झिरवळ के पास ही जाना चाहिए. मुझे मालूम नहीं किसको ईडी का नोटिस भेजा है, लेकिन हमने ये सब कुछ भुगत कर बाहर आए हैं. उनका पार्टी का मामला है किसको ईडी की नोटिस है किसको नहीं है, और उनके पार्टी में इतने बड़े बड़े शेर बैठे हैं तो शेर गर्जना करेंगे. अभी आज बड़ा फैसला आने वाला, क्या देखते हैं आपके पक्ष में ऐसा फैसला, क्या देखते हैं सरकार को कोई खतरा नहीं है? कौन बोलते हैं? अजीत पवार ने बोला है कि सरकार को कोई खतरा नहीं है, फैसला कुछ भी आए. किस सरकार को खतरा नहीं है? बीजेपी सरकार को या शिंदे सरकार को? मैं महाविकास आघाड़ी का नेता हूं, मैं शिवसेना का एमपी हूं. मुझे लगता है सरकार को खतरा है, क्योंकि मैं जिस पार्टी को या जिस आघाड़ी को रिप्रेजेंट करता हूं, तो मैं मेरा लोगों का हौसला बढ़ाऊंगा और कहूंगा अगर 16 एमएलए डिस्क्वालीफाई होते हैं तो बचे हुए 24 भी डिस्क्वालीफाई हो गए और सरकार तुरंत गिर जाएगी. सरकार को खतरा नहीं, ऐसे कैसे कोई बोल सकता है? अगर मुख्यमंत्री शिंदे का भी नाम है डिस्क्वालिफिकेशन के लिस्ट में, अगर मुख्यमंत्री डिस्क्वालिफाई हो जाएंगे तो समझ लो ये सरकार और ये गद्दारों का गढ़ खत्म हो जाएगा. मैं कुछ नहीं बोलूंगा, सरकार के बारे में निर्णय एक संवैधानिक पीठ लेने वाली है, तो इस बारे में मैं अभी बात नहीं करूंगा. त्यांचं मत असेल, ते त्यांचं मत असू शकतं, ते लीडर ऑफ अपोजिशन आहेत, पण ते विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. मी महाविकास आघाडी नसेल पण शिवसेनेचा नेता आहे, आम्ही विरोधी पक्षात आहोत आणि मला पूर्ण खात्री आहे जर 16 आमदार अपात्र ठरले तर मुख्यमंत्री अपात्र ठरतात. हे 16 आमदार अपात्र ठरणार असतील तर उरलेले 24 आपोआप अपात्र ठरतील. त्याच्यामुळे हे सरकार क्षणभरी राहणार नाही, हे सरकार जाईल अशी ग्वाही आम्ही महाराष्ट्राला देऊ इच्छितो. आम्ही महाविकास आघाडी संदर्भात अत्यंत आशावादी आहोत. सर राहुल नार्वेकर जे आत्मविश्वासानं म्हणतायत की निर्णय माझ्याचकडे येणार आहे, तुम्ही कसं पाहताय? असं बोलणं हा मूर्खपणा आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणतायत. मी म्हणत नाही की निकालाआधी निर्णयाआधी अशा प्रकारची वक्तव्य करणं निकाल काय लागेल, हा मूर्खपणा असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष यांनी ते पाहून घ्यावं. इस प्रकार की बात करना निर्णय के पहले मूर्खता है, ऐसा बयान देवेंद्र फडणवीस ने दिया है. तो ऐसे मूर्ख लोगों को देवेंद्र फडणवीस जी ने कंट्रोल करना चाहिए. मैं ये मैं मेरी बात नहीं कहता हूँ, देवेंद्र की बात, देवेंद्र की बात कर रहा हूँ. एग्जिट पोल कर्नाटका में बता रहा कांग्रेस आ रही है, अपात्र ठरल्यावर पुन्हा निवडणूक आयोगाकडे जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येते. ते जर तरच्या गोष्टी आम्ही नंतर पा, या क्षणी आम्ही निर्णयाकडे पा. अंजली दमानी यांनी ट्विट केलंय की राजकारणाचा तमाशा करून एग्जिट पोल पर कर्नाटक बता रहा है की कांग्रेस जीत रही है, बीजेपी हार, कांग्रेस 100% जीत रही है और कांग्रेस का मुख्यमंत्री बनेगा, ये हवा बता रही है और लोगों का दिल भी बता रहा है.
कर्नाटक के लोगों की दिल की धड़कने बता रही है कि यहाँ से बीजेपी जा रही है। धन्यवाद। नीतीश कुमार दौरा है मुंबई का। नीतीश कुमार जी का क्या पूछा? बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार और बिहार की उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव जी दोनों प्रमुख नेता आज 1 बजे के आसपास मातोश्री पर आएंगे और शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जी के साथ उनकी बातचीत होगी। ये बातचीत होगी खास करके जो देश में जो एक अपोजिशन का फ्रंट बन रहा है उस बारे में बात करना चाहते हैं। शायद हम सब भी उनके साथ रहेंगे, शिवसेना का डेलीगेशन रहेगा और लगभग 2 घंटे तक वो रहेंगे, ऐसा उनका शेड्यूल है। बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार जी, उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव जी हे दोन्ही प्रमुख नेते आज पाटण्यातून मुंबईला येतील। मातोश्रीवर 1 वाजता त्यांची शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेट आहे, चर्चा आहे, भोजन आहे एकत्र। देशामध्ये सध्याच्या घडामोडी सुरू आहेत, विरोधी पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावर आजच्या संदर्भात आघाडी संदर्भात ज्या चर्चा सुरू आहेत त्या संदर्भात बहुधा त्यांना येऊन चर्चा करायची। आणि आम्ही सगळे उद्योजन जरूर तिकडे आहोत, आम्ही चर्चेत सहभागी। निवडणूक झाली, उद्धव ठाकरेजी के जी हाँ क्या विचार है, क्या बात कर रहे हो? नहीं, हम वेट कर रहे हैं, हमारा सर्वोच्च न्यायालय के ऊपर पूरा विश्वास है, हमें पूरा विश्वास है। इस देश की व्यक्ति कितनी भी चाहे बड़ी हो, संविधान को खत्म करके, लोकतंत्र को खत्म करके राजनीति नहीं कर सकता। मेरा एलिगेशन आरएसएस पर नहीं, आप पढ़ लीजिए, लेकिन आरएसएस के ऊपर हमारी उंगली है। तर खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन जोरदार हल्ला चढवलेला आहे शिवसेनेच्या सर्व आमदारांवरती आणि नेत्यांवरती सुद्धा आणि भाजपच्या नेत्यांवर सुद्धा।